दाऊदच्या माणसाकडून तुम्ही प्रॉपर्टी घेता, ते पण कवडीमोल भावानी, त्याच्यामध्ये 100% ब्लॅक मनी आहे, त्याचा ट्रेल कदाचित ईडी आणि NIA शोधेल। '93 बॉम्बलास कोणी घडवला? दाऊद इब्राहिम, देशाचा एक नंबरचा शत्रू, तुम्ही त्याच्याकडून प्रॉपर्टी विकत घेता, तुमचे फ्रंटमॅन ठेवता। अहो, या एका प्रॉपर्टीमध्ये सरदार पटेल फ्रंटमॅन असू शकतो, कोणाला माहीत दाऊद इब्राहिमचा खरा फ्रंटमॅन नवाब मलिकच असेल, कारण का रिअल इस्टेटच्या माध्यमातून जर घुसखोरी करायची आहे दाऊद इब्राहिमला, त्याला फ्रंटमॅन पाहिजे नवाब मलिक सारखी, आणि नवाब मलिक हे पवारसाहेबांचे अतिशय जवळ, म्हणजे आपण कुठल्या औलादी पोचतोय महाराष्ट्रामध्ये। सुप्रिया सुळे यांना 2 दिवस काळजी होती नवाब मलिक यांच्या तब्येतीची, राष्ट्रवादीचे सगळे नेते आजही त्यांना विचारायला जा, राजीनामा द्याल काय, घ्याल काय नवाब मलिकांचा, छे अजून आरोप कुठे सिद्ध झाले? आरोप सिद्ध कुठे झाले? 25 रुपये पर फुटाला जमीन मिळते मुंबईत, ते पण दाऊदच्या माणसाकडून तुम्ही घेताय, लोकांना काय मूर्ख समजता? मूळ मालकाला काय पैसे जात नाही? हसीना पारकरला पैसे जातात, दाऊदच्या हस्तकांना पैसे जात आहे, टेरर फंडिंगला पैसे जात आहे, त्याच्यानंतर 3-3 बॉम्बलास मुंबईत घडत आहेत, महाराष्ट्रात देशात घडत आहेत। हे सगळं प्रकरण एवढं गंभीर आहे, तरी आज नवाब मलिक दुसऱ्या दिवशी JJ रुग्णालयामध्ये ऍडमिट झाले। DNA मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल DNA मराठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा।